गुरुजी, हे 11 श्लोकांचं तुम्ही जे आत्ता विवरण केलं त्याप्रमाणे हे सगळे कुठल्या एक प्रकारे स्वतःचीच प्रार्थना आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर इतर देवता आपले गुरु स्थान तर ह्याच्यामध्ये 12वा जो श्लोक आहे जो राष्ट्रगीत म्हणून आपण त्याच्याकडे बघतो त्याचं ह्याच्यात स्थान कसं सांगू शकतो? राष्ट्रगीत आपण म्हणतो बरोबर, पण खरं म्हणाल ना तर ती जमिनीची प्रार्थना आहे, भूमीची प्रार्थना. त्याच्यात फक्त भारत असा कुठे उल्लेख आलाय का? नाही. कुठला धर्म पंथ असा कुठे उल्लेख आहे का? नाही. ती प्रार्थना संपूर्ण पृथ्वीची आहे, ती एका फक्त भारताची आहे किंवा दुसऱ्या युरोपमधली कुठली आहे किंवा अमेरिकेतली आहे असं नाही आहे. त्या संपूर्ण पृथ्वीची प्रार्थना म्हणून ते वंदना करणं. खरं जर विचार केला त्यांना बंकी विचार त्यांना त्यांना जे हे सुचलं सुचलं म्हणजे काय? अहो ते एक स्तोत्र सुचलं सुचलं आणि त्यातला हा संस्कृत जो भाग आहे तसा जर आपण विचार केला वंदे मातरम सुजलाम सुफलाम मल यज शीतलाम सस्य श्यामला चंदनासारखी तू शीतल आहेस. मलयज म्हणजे का? मलयगिरीचं चंदन. चंदनासारखी तू शीतल आहेस आणि हे आई मी तुला नमस्कार करतो अंगे मात्र सुजलाम सुफलाम. तुझ्यामध्ये एक जर बी पेरलं ना तर तू 100 दाणे देतो 100 पटीने करून देतीस कमी वेळा आणि कायम तुझ्याकडून घेण्यासारखा गुण म्हणजे तू क्षमाशील आहेस, तू अत्यंत सहनशील आहेस. तुझे प्रत्येक गुण जर विचारात घेतले तर आम्ही तुला त्रासही देतो पण आई मी रोज तुझं स्मरण करतो आणि रोज मी तुझे स्मरण केलं ना तर मला स्वतःला खूप आनंद होतो आल्हाद होतो कारण मी माझ्या आईचं स्मरण केलं. पृथ्वीला अदिती म्हणजे देव माता अशी जी पृथ्वी आहे तिचं हे स्मरण आहे. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मल यज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम म्हणजे फळं फुलं पानं झाडं वेली सगळे प्राणी मात्र कृमी कीटक सगळ्यांचं पोषण तू करते मातरम. शुभ्र ज्योत्स्नाम पुलकितयामिनी फुल्ल कुसंत द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषणी. तुझ्यावर मी उभा राहिलो ना तुझ्या शरीरावर तुझ्या शरीराचा मला स्पर्श झाला की तुझे सगळे गुण सुमधुर भाषिणी मला सुद्धा असं वाटतं की गोड बोलावं. सुहासिनी सुहास्य वदन राहावं हे दुर्मुखलेलं राहू नको. पृथ्वीकडून काय घ्यायचं हे मला कळलं पाहिजे आणि हे आपण सगळं वंदे मातरम म्हणलं ना की मला नक्की मिळेल. मधुर भाषिणी सुभदाम वरदाम मातरम तू सुखही देणारी आहेस आणि तू वरही देणारी आहेस कायम वर देणारी आहेस तू शाप देणारी नाही आहेस. खरोखर मी जो वागतोय ना तो शाप देण्यासारखा वागतोय पण तू मात्र वरप्रदान आहेस म्हणून त्या भूमीची प्रार्थना आहे. रोज प्रत्येकाने नको का करायला? अहो सकाळी उठल्या उठल्या ही गोष्ट केली पाहिजे. स्नान झाल्या झाल्या आम्ही प्रत्येकाने तर अशी प्रार्थना केली तर किती चांगलं होईल. सकाळी छान गुरुजी. आता व्यावहारिक पातळीवरती एक दोन प्रश्न विचारतो की आजकालच्या काळामध्ये घाई गर्दी नोकरी व्यवसाय सगळेजण त्याच्यामध्ये अतिशय बुडून गेलेले असतात. मग अशा वेळेला ही प्रार्थना कधी करावी किती वाजता करावी ह्याला काही नियम आहेत का की कुठेही करता येते काय सांगा? तसं म्हटलं ना तर ही प्रार्थना तुम्ही घरामध्ये रोज एक वेळ निश्चित जर आपण केली ना एक सकाळी 7 वाजता संध्याकाळी 7 वाजता प्रार्थना करा. सकाळी 7 आणि संध्याकाळी 7 का म्हणतं? एक मध्यम मानाने सूर्योदय आणि सूर्यास्त ही वेळ आपण घेऊ. पण थंडीच्या दिवसात उशीर होतो
उन्हाळ्याच्या दिवसात लवकर उजाडतं. पण आपण एक निश्चित वेळ जर सांभाळली तर ती देवता पुढे उभी राहते. या सगळ्या आत्ता ज्या सांगितलेल्या गणपती आहे, मारुती आहे, शंकर आहे, विष्णू आहे, सरस्वती आहे, तुम्ही निश्चित वेळेत जर प्रार्थना करू लागलात ना तर तुम्ही जिथं असाल तिथे या सगळ्या देवता तुम्हाला वर द्यायला उभ्या राहतात. रोज करायला हा निसर्गाचा नियम आहे. एखाद्या कुत्र्याला जर तुम्ही विशिष्ट वेळेला खायला घातलं तर ते बरोबर त्या वेळेला उपस्थित राहतं. एखाद्या गाईला विशिष्ट वेळेला खायला घातलं तर ती गाय तुमच्या फाटकाशी त्या वेळेला उपस्थित राहील. अहो एखाद्या कावळ्याला खायला घातलं तर तो सुद्धा येईल. म्हणजे ज्यांना निर्बुद्ध आहेत ते वेळ पाळतात. परमात्मा नाही हो वेळ पाळणार. आपण वेळेला महत्त्व दिलं पाहिजे आणि निश्चित वेळे आपण आपल्या घरी करावी ही व्यष्टी प्रार्थना. मी माझी वैयक्तिक केली पण मी एकट्याने करण्याऐवजी मी माझी पत्नी मुलं सगळ्यांना बरोबर बसवून घेऊन जर केली तर समष्टी प्रार्थना. आम्ही सगळेजण जवळचं कुठं मंदिर असेल आमच्या घराच्या जवळ सगळेजण आम्ही आमच्या गावातले एकत्र 7 वाजता जमलो सगळ्यांनी मिळून ही प्रार्थना केली तरी प्रार्थना होऊ शकते. अरे मी कामात आहे, मी स्कूटरवरून चालतो, 7 वाजलेत ना प्रार्थना म्हणायला तू वेळ सांग. कुठल्याही उपाधीची गरज नाही, वेळ महत्त्वाची. वेळ तुम्ही विमानतळावर असा नाही तर रेल्वे स्टेशनवर असा नाही तर बस स्टेशनवर असा नाही तर कुठेही असा जिथं असाल तिथे हात जोडा आणि प्रार्थना करायला सुरुवात करा 2 मिनटं. हां आणि ती मनातही करू शकतो, मोठ्यांनाही म्हणू शकतो. आपण मोठ्यांना म्हणायची सवय ठेवावी. प्रार्थना म्हणायला आणि प्रार्थना करायला लाऊडस्पीकरची जरूर नाही. आपण 50 जण एकत्र मिळून प्रार्थना हीच करतोय ना असं झालं ना की त्यांचा सगळ्यांचा आवाज आहे आणि परमात्म्याला मुंगीचा सुद्धा आवाज ऐकू येतो. बरं पण लाऊडस्पीकरची जरूर नाही. पण आम्ही आवर्जून सगळ्यांनी प्रार्थना केली पाहिजे आणि हा संपूर्ण देश जर प्रार्थना करू लागला ना तर आम्ही निर्भय झालो. प्रार्थनेच्या निमित्ताने आमची गणेशशक्ती एकत्र येईल आणि आमचं सगळ्यांचंच कल्याण होईल हा भाग प्रार्थना म्हणून आम्ही अवश्य प्रार्थना केली. आता एक प्रश्न विचारतो म्हणजे थोडासा स्वार्थी प्रश्न म्हणता येईल ह्याला. पण तुम्ही म्हणालात की याचं प्रार्थनेचं फळ खूप मोठं आहे, मग किती दिवस लागतील? प्रश्न म्हणून छान आहे पण एक सांगू का की ज्याप्रमाणे मला माझं जीवन चालू ठेवायचं त्याकरता रोज मला वरण भात खायला पाहिजे किंवा पोळी भाजी खाल्ली पाहिजे. हा देह टिकण्याकरता मला जसं काहीतरी करणं आवश्यक आहे तसं मला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी मी सतत केलं पाहिजे. पण तुम्हाला फलं जी दिसायला लागतील की तुम्ही 100 दिवस प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला या प्रार्थनेची फलं दिसायला लागतील. थांबवू नका मध्ये. प्रार्थना सतत करत राहा, कोणत्याही स्थितीत करत राहा. 7 वाजले ना की करा, तुमची आंघोळ झालेली असू दे नसू दे. शक्यतो तुम्ही आंघोळ करून करा, त्यात प्रश्न नाही. लवकर उठावं, आंघोळ करावी हे सगळं ठीक आहे. पण असं एखाद वेळी होतं की अरे मला उठायला उशीर झाला आहे, काय करू? हातपाय तोंड धुवा, प्रार्थना करा. म्हणजे प्रार्थना करण्याकरता तुम्ही काहीतरी निमित्त सांगू नका, ती करत राहा. ती केल्यानंतर तुमची सगळी मनोरथ म्हणजे विद्या ज्याला पाहिजे त्याला विद्या मिळेल, बल पाहिजे त्याला बल मिळेल, यश पाहिजे त्याला यश मिळेल, ज्याला गाणं शिकायचं आहे त्याला गाणं मिळेल, ज्याला काव्य करायचं आहे त्याला काव्य मिळेल, ज्याला लिहायचं आहे त्याला लिहायची व्यवस्था मिळेल, ज्याला परीक्षा द्यायची आहे त्याला परीक्षेत यश मिळेल. प्रत्येक व्यक्तीला सर्व काही देणारी अशी एक जादूची कांडी आहे म्हणून त्याला आपण कल्पवृक्ष म्हणू. आपण या वटवृक्षाच्या खाली बसून हा विचार करतोय बरं का. कल्पवृक्ष किंवा कामधेनू असं प्रार्थनेला म्हटलं तरी हरकत नाही की प्रार्थना प्रत्येकाने केली पाहिजे. मग गुरुजी आता एक समारोप म्हणून तुम्ही ही संपूर्ण प्रार्थना एकदा म्हणून घ्या. जरूर 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 अवश्य.